नमस्कार FYBCom च्या मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयाला आपण या ऑनलाईन माध्यमात सुरुवात करणार आहोत. यामध्ये जो आपण अभ्यासक्रम यापूर्वी वर्गामध्ये शिकलो आहोत, आता या पुढचा अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे आपल्याला शिकायचा आहे. तर आजसाठी आपलं चॅप्टर आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. या चॅप्टरपासून पुढे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर बघा, आतापर्यंत जो काही अभ्यासक्रम झालेला आहे त्याबद्दल तुमचा सराव वगैरे जो काही झालेला असणार आहे, आणि ही जी काही पहिल्या सत्राची परीक्षा असणार आहे विद्यापीठाची परीक्षा, ती मात्र पूर्ण अभ्यासक्रमावर असल्यामुळे जी काही उर्वरित जो भाग आहे तो आपल्याला इथे पूर्ण करणं गरजेचं आहे. तर चॅप्टर नंबर या पुस्तकातील चॅप्टर नंबर 3 हे आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. याचा अर्थ काय होतो? मी आधी तुम्हाला एकदा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे वर्गामध्ये की मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे खरं तर जो काही आपल्यासमोर डाटा आहे, जी काही संख्या आहे, जी काही सॅम्पल्स आहेत, त्यामध्ये ही सगळी आकडेवारी कोणत्या एका ठिकाणी एक पडते याचं सगळ्यात सोपं उदाहरण आपण बघितलं होतं ते म्हणजे ॲव्हरेज, ज्याला या स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये म्हटलं गेलेलं आहे मीन, किंवा याला दुसरं नाव आहे अरिथमेटिक मीन. सूत्र आपण अरिथमेटिक मीन म्हणजे
activity B is equal to sum of all the observations divided by number of observations. Sum manje bearings. In this sum is SUM. Sum of the observations. Observation manje jagah sankhya hai kya. Divided by baki number of observations म्हणजे किती संख्या आहे त्याने भाग करायचा या आपण या आधी क्लास मध्ये शिकलेले आहे पण या जास्त काही स्पष्टीकरण द्यायची अशी गरज नाहीये हा एक फॉर्म्युला बड़ा पुरेसा आहे सगळं समजून घेण्यासाठी आता हा जसं मी शब्द रूपात दिलेला आहे फॉर्म्युला तर हा जर मी फॉर्म्युला थोड्याशा स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला या प्रकाराचा साधारणपणे 69.58 हे झालं एक उदाहरण ज्याच्यावर आपण फक्त अरिथमेटिक मीन सोप्या फॉर्म्युलाद्वारे कॅल्क्युलेट करायचं शिकलेलो आहोत
पुढचा भाग आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. आतापर्यंत आपण इथेच थांबूया.